शिवनेरी कॉलनी थरार करणाऱ्या सापाला दोन सर्पमित्र तरुणांनी दिले जीवनदान. तब्बल 2 तास ब्लॅक कोब्राने केला होता थरार. पातूर शहरात यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने शहरात अनेक ठिकाणी सापाचे मुक्त संचार सुरू आहेत. मात्र साप म्हटले की तो विषारी असो की बिनविषारी ग्रामस्थात भीती वाटते. परंतु ही भीती दूर करण्याचे कसब पातूर येथील स्थानिक सर्पमित्र करीत आहे आणि सापांना जीवनदान देत आहे. अशीच घटना पातूर येथील शिवनेरी कॉलनीमध्ये झाली आहे. शुक्रवारी दुपारी रतन हिरालाल बगन यांच्या मुख्य दरवाजाच्या समोर असलेल्या व्हरांड्यात पाण्याची बोअर आहे. या बोअरच्या आजूबाजूला असलेल्या पोकळ जागेत खोल 3 फुटापेक्षा अधिक खोल जागेत कोब्रा जातीचा साप कुमारी पूजा रतन बगन हिला डोळीवरील कपडे काढायला गेल्याने निदर्शनास दिसला. दुपारी 2:30 वाजता साप दिसल्याने पूजाचा थरकाप उडाला होता. त्यामुळे पूजाने मोठा भाऊ सनीला सांगितले तोपर्यंत या सापाचा बाहेर अर्ध बाहेर येणे आणि पुन्हा खाली छेद मध्ये जाणे सुरू होते. या ठिकाणी गर्दी झाली होती आणि गर्दीमध्ये महिला तर खूप थरकाप उडाला. सनी याने पातूर येथील सर्पमित्र संजय बंड व प्रमोद कढोने यांना सांगितले. विलंब न करता दोन्ही सर्पमित्र यांनी त्यांच्या विशिष्ट पद्धतीने कसब करून या थरार करणाऱ्या सापावर नियंत्रण मिळवले आणि हा साप पकडून त्यांनी सापाला जीवनदान दिले. पातूर येथील संजय बंड आणि प्रमोद काढोने यांचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. अविनाश पोहरे, ब्युरो रिपोर्ट, अकोला एक्सप्रेस न्यूज, पातूर.